नमस्कार मंडळी, शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झालाय। आयुर्वेदानुसार अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे या ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो, म्हणजेच उष्णताजन्य आणि पित्तजन्य अनेक आजार या ऋतूमध्ये डोकंवर काढतात, त्यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणतो। तर हे आजार होऊ नयेत म्हणून पित्ताच्या विरुद्ध गुणांचा, म्हणजेच गोड, तुरट, कडू, थंड अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा। उगाच उन्हामध्ये फिरणं टाळावं आणि तुम्हाला पित्ताचे आजार जर ऑलरेडी असतील तर जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने रक्तमोक्षण आणि विरेचन या पंचकर्मक्रिया जरूर करून घ्याव्यात। तर सणावाराचे दिवस आहेत, देवीला नैवेद्य पण दाखवायचा आहे, म्हणून आज आपण असा एक पदार्थ पाहणार आहोत जो चविष्ट तर आहेच, शिवाय या ऋतूमध्ये होणाऱ्या आजारांवरचा रामबाण इलाज आहे। तर मी आज माहिती देणार आहे कोहळ्याबद्दल। चला तर मग लवकर जाणून घेऊया कोहळ्याचं आयुर्वेदिक महत्त्व। कोहळा हे एक जलमहाभूत प्रधान असं फळ आहे, ज्यामध्ये जराही उष्मा नाही असा तो, म्हणूनच त्याला कुष्मांड म्हटलं जातं। अनेक उष्णताजन्य विकारांवरचं कोहळा हे एक अतिशय उत्तम औषध आहे। मधुर, शीत, स्निग्ध गुणांचा असा हा कोहळा शरीरातल्या वात आणि पित्ताचं शमन करतं आणि कफाचं वर्धन करतो। लघवीची उत्पत्ती वाढवून लघवी अडखळत होणे, थेंबथेंब होणे, लघवीला आग होणे या विकारांवर कोहळा एक उत्तम औषध ठरतो। याच्या बियांचं चूर्ण आपण पोटातून घेतलं तर ते जंतांचा नाश करणारं ठरतं। कुठेही शरीरावर आग होत असेल, दाह होत असेल किंवा ॲसिडिटी झाली असेल तर याच्या बियांची थंडाई किंवा सरबत पोटातून घेतलं गेलं किंवा बाहेरून पानांचा रस लावला गेला तर ही दाह आणि आग कमी होते। मेंदूला शांत करण्याचं काम कोहळा करतो, म्हणूनच मानसिकदृष्ट्या आजारी रुग्णांमध्ये, जास्त स्ट्रेस असलेल्या व्यक्तींनी याचं नियमित सेवन करावं। याच्या सेवनाने झोपही शांत लागते। वयोवृद्ध लोकांमध्ये विसराळूपणा वाढलेला असेल तर याच्या सेवनाने स्मरणशक्ती देखील वाढते। हा थंड गुणाचा असल्याने कुठूनही रक्तस्राव होत असेल, म्हणजेच नाकातून, मूळव्याध असल्यास गुदमार्गातून, लघवीतून किंवा स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर कोहळ्याच्या सेवनाने फायदा होतो। असा हा कोहळा शरीराचं बल वाढवणारा आणि धातूंचं वर्धन करणारा असा आहे। म्हणूनच आयुर्वेदामध्ये याला वेलीवर येणाऱ्या फळांपैकी उत्तम फळ असं मानलं गेलेलं आहे। तर असा हा बहुगुणी कोहळा पित्त प्रकृतीच्या लोकांनी उष्ण प्रदेशात आणि उष्ण ऋतूमध्ये याचं नियमित सेवन केलं तरी चालतं, पण कफाचे आजार असलेल्या व्यक्तींनी, कफ प्रकृतीच्या लोकांनी आणि थंड हवामान असताना याचा जरा जपून वापर करावा। कोहळ्याने कफ वाढतो म्हणून तो वाढू नये, त्यामुळे कोहळा खाल्ल्यानंतर सुंठ, मिरे, बडीशेप यांचं अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्यातून घ्यावं, म्हणजे कोहळा बाधत नाही। तर अशा या कोहळ्याची भाजी बनवतात, सांबार बनवतात आणि आग्र्याचा फेमस पेठा तो पण कोहळ्यापासूनच बनवतात। आपण आज कोहळ्याची अशीच एक गोड आणि मस्त रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कोहळ्याचा कूल हलवा आपण आज बनवतो आहे। अगदी मोजक्या आणि घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते। त्यासाठी आपल्याला दूध, खडीसाखर, तूप, वेलची आणि जायफळ पूड, सुकामेवा आणि कोहळा लागणार आहे। तर एक मध्यम आकाराचा, एक साधारण किलोभर वजनाचा हा कोहळा आहे, तो मी स्वच्छ धुवून आणि कापून घेतली आहे। कापल्यानंतर तुम्ही आतमध्ये या बिया बघू शकतात, तर त्याच्या फोडी करून आपल्याला ह्या बिया वेगळ्या करायच्या आहेत। कोवळ्या बिया तुम्ही घेऊ शकता, पण ज्या कडक आणि मोठ्या बिया आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत। या बिया देखील खूप औषधी आहेत, त्यामुळे या फेकून न देता या उन्हामध्ये वाळवून जर याचं चूर्ण 3 ते 6 ग्रॅम मात्रेमध्ये जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेतलं तर हे जंतांवरचं उत्तम औषध आहे। किंवा या बियांची पेस्ट म्हणजे कल्क करून 1-12 ग्रॅम मात्रेमध्ये जर घेतला गेला तर त्याच्यामुळे मूत्रविकार जे असतात, म्हणजे लघवीला अडखळत होणे, कमी प्रमाणात लघवी होणे, लघवीला आग होणे, मूतखडा असल्यामुळे लघवी थांबून थांबून होणे, तर या सगळ्या विकारांसाठी हा कल्क खूप उत्तम औषध आहे। त्याची साल काढून घेऊन आपल्याला या फोडी व्यवस्थित किसून घ्यायच्या आहेत। किसल्यानंतर कोहळ्याला पाणी सुटलेलं तुम्हाला दिसेल। आपला आहार आणि आपलं शरीर हे पांचभौतिक असतं, तर त्याप्रमाणे कोहळा हे जलमहाभूत प्रधान असं फळ आहे, त्यामुळे याला जे सुटलेलं पाणी आहे ते आपण थोडंसं वेगळं करून घेणार आहोत। थोडासा तो किस पिळून घेणार आहोत।
खूप जास्त पिळायचा नाही आहे, थोडं पाणी आपल्याला ठेवायचं आहे, कारण या पाण्यामध्येच आपल्याला तो कोहळा पुढे शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे. हे पाणीसुद्धा खूप औषधी असल्याने फेकून द्यायचं नाही आहे. हे दोन दोन चमचे पाणी सकाळ संध्याकाळ जर तुम्ही खडीसाखर टाकून घेतलं तर ॲसिडिटी, उष्णतामुळे होणारे विकार, मूत्राचे विकार हे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात. त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊन त्यावर आपल्याला हा कोहळ्याचा किस परतून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटं कोहळ्याला स्वतःहून पुन्हा पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही दूध वगैरे ॲड करायची आपल्याला गरज लागत नाही. त्याच्या पाण्यामध्येच तो आपल्याला शिजवून घेता येतो. थोडंसं 2 ते 3 मिनटं तुपावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी अर्धी वाटी दूध ॲड करायचं आहे. हे दूध मी साधंच घेतीये. तुम्ही इथे केशरयुक्त दूध पण घेऊ शकता, त्याच्यामुळे हलव्याला खूप सुंदर रंग येतो. किंवा दूध घ्यायचं नसेल तर ताजा खवा जरी तुम्ही घातला याच्यामध्ये तरी हलव्याला एक छान टेक्स्चर आणि टेस्ट येते. तर आवडत असेल तर तुम्ही खवा देखील टाकू शकता. दुधामध्ये थोडंसं 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊन त्यानंतर मी याच्यामध्ये साखर ॲड करते. खडीसाखर असल्याने ती लवकर विरघळावी म्हणून मी थोडीशी मिक्सरमधून भरडून घेतली होती. त्यानंतर ती खडीसाखरची पावडर मी आता ॲड केलेली आहे. आता मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण चांगलं आटू द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. साखरेला सुटलेलं पाणी, कोहळ्याचं पाणी आणि दूध या सगळ्यामध्ये या मिश्रणामध्ये हा कोहळा मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मधून मधून आपल्याला हलवायचा आहे, खाली लागला नाही पाहिजे तो. आणि गॅस मंदच आपल्याला ठेवायचा आहे. साधारण 1-15 मिनटांमध्ये आटायला सुरुवात होतं पाणी. त्यामध्ये आता मी तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स ॲड करते. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुपामध्ये तळल्यामुळे छान क्रंची कुरकुरीत ते लागतात मध्ये मध्ये. यामध्ये आता थोडीशी 1 चमचाभर मी खसखस ॲड करते. ती सुद्धा भाजून घेतलेली आहे मी. खसखस एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. त्याने देखील खूप छान स्वाद येतो हलव्याला. व्यवस्थित हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण पाणी आटल्यानंतर एक छान शाईन येते हलव्याला आणि भांड्यापासून तो वेगळा व्हायला लागतो गोळा. थोडंसं तूप सुटून तो एक संध असा गोळा बनतो. तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तो मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये जर पाणी राहिलं तर तो जास्त टिकणार नाही आणि त्याची चवही जास्त छान लागणार नाही, थोडा पांचट लागेल. त्यामुळे व्यवस्थित पाणी आटवून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आता मी वेलची आणि जायफळ पूड ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. आणि आपला हलवा तयार आहे. तर मंडळी, रेसिपी नक्की करून बघा आणि कोहळ्यासारख्या बहुगुणी पण विस्मरणात गेलेल्या फळाला आपल्या आहारामध्ये पुन्हा एकदा सामील करून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आयुर्वेदांगीकारा. नमस्कार.